हाय. ओ हाय, आलीस तू? हो, सुट्टी कॅन्सल केलीस? केली. चला, बरं झालं. म्हणजे राहुलच्या रागवण्याचा परिणाम झालेला दिसतोय तुझ्यावर. का, मला स्वतःचं डोकं नाही आहे का? आहे ग बाई. चल. हॅलो. हॅलो नंदा, जरा माझ्या केबिनमध्ये. येस सर, येते येते. सर, करुणा आली आहे आज. ओ ग्रेट, मग तुम्ही दोघे या. हो सर, आलोच या. चला, सरांनी बोलवलंय. सर, कम इन प्लीज, कम इन. हाय करुणा. हाय सर. वेलकम. I'm glad that you decided to come back. Thank you. तुला पुन्हा ऑफिसमध्ये बघून खूप बरं वाटतंय. चला, म्हणजे त्या दिवशी मी जे काय बोललो त्याचा थोडाफार तरी परिणाम झाला म्हणायचा. काय असतं करुणा, की स्वतःला कामात पूर्णपणे झोकून देणं हा एकच उपाय असतो दुःख विसरण्याचा. देवदासला ठाऊक नसावा सर, म्हणून त्यांनी स्वतःला दारूत झोकून दिलं असावं. बरोबर ना सर? नंदा, आय मस्ट से तुझा सेन्स ऑफ ह्युमर आहे ना, तो जरा विचित्र आहे. थँक यू सर. त्याने तुला कॉम्प्लिमेंट केलेलं नाही आहे. आय नो. एनिवे, तू आलीस, खूप चांगलं झालं. बट यू कॅन टेक इट इझी. म्हणजे काही दिवस तुला लवकर घरी जायचं असेल तर यू कॅन गो. थँक्स सर, पण काय ना की तसं काही उरलेलंच नाही आहे आता आयुष्यात, म्हणून मी ठरवलंय की आता पूर्ण लक्ष कामावर केंद्रित करायचं. गुड, गुड डिसिजन. कारण त्यात कंपनीचा फायदा आहे. बरोबर ना सर? नंदा, you're too much. Anyway, so let's just start it. ही एक फाईल आहे, जस्ट गो थ्रू इट. मी एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला आहे, पण त्यात प्रोफेशनल टच आलेला नाही आहे. ओके, सो गिव युअर दॅट फेमस करुणाज प्रोफेशनल टच टू इट. आणि येस, माझ्या चुका दाखवायला अजिबात मागे पुढे बघू नकोस. ओके ओके, दॅट्स गुड. ओके सर. या, सी यू. अहो, या करुणाच्या साड्या केव्हापासून काढून ठेवल्यात? तुम्ही नेऊन देणार आहात की नाही का? मी कुरिअर करून टाकू. अगं, तुला सांगितलं मी नेऊन देतो म्हणून, थांब ना एक दोन दिवस. एक दोन दिवस नाही, आजच्या आज जा तुम्ही. अगं बाई मंजिरी, ये. या, तुला आईकडे यायला आज वेळ मिळतो. मी नेहमीच येते, तुम्हीच नसता घरी नेहमी. बरं, जेवण आलीस का? जेवते आहेस? जेवून आले. अगं, राहुल कुठे आहे? शाळेत. का ग? काही नाही. आता काही शाळेतली नोकरी परमनंटच घेतली की का त्याने? बघ ना, MBA वगैरे सगळं विसरूनच गेलाय तो अगदी. वेड्यासारखंच आहे. नको त्या बाबतीत कसला युगो पाळायचा. ते सगळं जाऊ दे. तुला कोणीतरी स्थळ सुचवलं म्हणालीस ना, काय झालं त्याचं? हो ग, सुचवलं होतं, पण काय. आपण राहुलला नोकरी बदलायला सांगूया का ग? का बाई, चालली ती बरी चालली आहे की नोकरी? अगं, पण जयंतच्या ओळखीनं मिळेल की दुसरी चांगली नोकरी त्याला? मंजिरी, हा विषय पुन्हा नको. तुला आठवत नाही का या विषयावर किती वादंग झालं होतं ते? हो, पण आता कसं चालेल? पण म्हणजे अगं, जनरली लोकांना सांगितलं की हा शाळेत नोकरी करतोय तर लोक कचरतात. म्हणजे स्थळांचं म्हणते ग मी. खरंच की हे लक्षातच नाही आलं माझ्या. शिक्षकाच्या नोकरीमध्ये काय वाईट आहे? प्रश्न नोकरीचा नाहीये हो, पण असा कितीचा पगार मिळतो सांगा शिक्षकांना? हो ना, आणि वाढून वाढून तरी किती वाढणार आहे पगार? आणि याचा तर हट्टच आहे, MBA ची नोकरी करणारच नाही म्हणतोय हा. तुम्ही दोघी तर असं म्हणताय की शिक्षकाला कुठलं स्थळ येतच नाही. असं नाहीये हो, म्हणजे मुली येतील, पण त्यांना जर कळलं की हा शाळेत शिकवतोय तर ते बिचकणार ना.
बरोबर आहे, बिचकणारच. पण आता काय करायचं? हा तर काही ऐकणार नाहीये, हा नोकरी सोडणार नाहीये नक्की. मग जाऊ दे चांगली चांगली स्थळं, दुसरं काय. नाही नको नको, आपण बोलून बघूया त्याच्याशी. अगं परवा अंजू मावशीने सुचवलेलं स्थळ जे आहे ना ते इतकं चांगलं आहे खरंच. ती मुलगी चांगली प्रायव्हेट कंपनीत नोकरी करते, दिसायला छान आहे, पण तिला जर कळलं की हा शाळेत नोकरी करतो तर कबूल होईल का? छे नाही ग, त्याच्यासाठी आयदर लव्ह मॅरेज पाहिजे किंवा तशीच विचारसरणी असलेली मुलगी पाहिजे. त्या शिक्षकाच्या घरातच तशी विचारसरणी नाही असं म्हटली होती, दुसऱ्यांना दोष देण्यात काय अर्थ आहे? प्लीज तुम्ही या विषयावर बोलू नका, हे जरा आमच्यावर सोडा ना, आम्ही बघतो काय करायचं ते. तेवढं करुणाकडे जायचं मात्र बघा आज. हो जातो ना, आज जातो. चला करुणाबाई निघूयात. नाही ग, मला अजून खूप वेळ आहे. अगं ऑफिस मधले सगळे गेले करुणा. हो ग, पण मला हा रिपोर्ट आज कम्प्लीट करायचाच आहे. किती वेळ लागणार आहे तुला? एक साधारण तासभर लागेल. एक तास? हो. खूप उशीर होईल ना. तू निघतेस का? मग शो शो. ओके, पण तू पण फार वेळ थांबू नकोस ऑफिसमध्ये. हां चल बाय, सी या. बाय, टेक केअर. हॅलो. हां बोल. नाही निघाले अगं अजून. एक तासभर. हो आई येते लवकर, येते. बाय. तुम्ही? नमस्कार. नमस्कार. या ना बसा. करुणाच्या काही साड्या राहिल्या होत्या, त्या घेऊन. करुणा ऑफिसला जायला लागली? हो, आधी तयारच नव्हती जायला. पण आज काय झालं कोणाच ठोक, अचानक तयार झाली आणि गेली सुद्धा. नाही चांगलं आहे, माणसाने कामामध्ये मन रमवणं हे केव्हाही चांगलंच. आणि माझी खात्री आहे करुणा ही पुढे जाईल कायम. काही नाही, तिला माझी खूप काळजी वाटते. मी एकटी असते ना. एकटेपणा कोणाला चुकलाय? तिच्या परीने ती एकटी आहे, तुमच्या परीने तुम्ही एकटे आहात. आणि भोवताली खूप गर्दी असताना सुद्धा माणूस बऱ्याच वेळा एकट्याच असतो. तुम्ही कशा आहात? ठीक आहे. माणूस विचार काय करतो आणि काय होऊन बसत. मला खात्री होती की करुणा आमच्या घरी परत येईल म्हणून. पण ती तर आमच्यापासून आता कायमची लांब गेली. करुणा तू आता ह्यावेळी ऑफिस मध्ये काय करतेस? सर मी ऍक्च्युली रिपोर्ट कम्प्लीट करत होते. रिपोर्ट? कुठला रिपोर्ट? मला आठवत नाही मी तुला कुठलाही रिपोर्ट इतक्या अर्जंटली कम्प्लीट करायला सांगितलं. नाही सर, आय थॉट यु नो मेबी आय. प्लीज डोंट थिंक सो मच. चला बंद करा. सर मला फक्त 15 मिनिटं लागतील. नथिंग डुईंग करुणा, पी सी बंद कर, इट्स अन ऑर्डर. या. ओके सर. सर ही फाईल नंदानी दिली आहे, तिला एका अकाउंटचे डिटेल्स मिळाले नाहीत सो ती कम्प्लीट नाही करू शकली. Oh, I see. That's okay. पण तू उठ ना. हो सर, मला कम्प्युटर तर शट डाऊन करू द्या. प्लीज लवकर कर.
आणि मॅडम तुमची हरकत नसेल तर आम्ही तुम्हाला घरी सोडू का? सर तुम्ही माझ्याशी असे का बोलताय? तू ज्या रेटने कामाला लागली आहेस ना त्यावरून मला असं वाटतंय की काही दिवसातच तू माझी बॉस होणार आहेस. प्लीज सर. खरंच? एनिवे निघूया. हो कोण सर, मी खरंच जाईन एकटीनं. अरे पण मला कंपनी हवी आहे ना, आणि आय होप तू मला चांगली कंपनी देशील. प्लीज. After you, ma'am. Thank you. Hi. Hi. मला वाटलंच होतं आज तू येशील म्हणून. का? करुणा येणार आहे का? नाही. मी काय आणलं सांग? भेळ. अरे तुला कसं कळलं? मी आणि करुणा खूप खायचो, तिला खूप आवडायची, तुलाही आवडेल का? करुणाला आवडायची म्हणून मलाही आवडेल. तसं नाही, जनरली हे प्लेट्स आण ना आणि चमचे पण आण. आणि काय, करुणा यायला लागली ऑफिस मध्ये? हो. कशी आहे ती? ठीक आहे. काही काही म्हणाली माझ्याबद्दल? नाही. करुणा तुझ्याबद्दल काहीही बोलली नाही. आणखीन काही विचारायचंय तुला करुणाबद्दल? काय काय झालं राहुल? प्लीज तू भेळ खा आणि जा इथून. अरे पण काय झालं काय, आत्ता तर बरी होतीस. मी काय तुला करुणाची प्रॉक्सी वाटते राहुल? म्हणजे? म्हणजे आय फील हर्ट राहुल. तू इथे येतोस कधीतरी, कधीतरी हेही विचारू शकतोस ना की मी कशी आहे? मला कुणाच्या कंपनीची गरज वाटत नसेल. राहुल मी करुणाची स्टँड बाय नाहीये. प्लीज मला असा वागवू नकोस. मला तुझ्या मैत्रीविषयी काही म्हणायचं नाहीये, पण तू त्याचा गैरफायदा घेऊ नकोस. पण मी तसं जाणून बुजून काहीच बोललो नाही. हो पण अजाणतेपणी तू कोणाला दुखवतेस एवढं तर तुला समजू शकत ना. मला ना कधी कधी हिपोक्रेट असल्यासारखं वाटतं. तू निर्दयीपणे घटस्फोट घेतलास राहुल, आणि आता तूच करुणा करुणा. ओके ओके, एवढंच ना, आता नाही बोलणार तिच्याबद्दल. राहुल तू आता असं दाखवतोयस की मी करुणावर जळते. मी करुणावर जळत नाही, पण ती जशी तुझी मैत्रीण आहे तशी मीही तुझी मैत्रीण आहे. मग मी जर तुझी मैत्रीण असेल तर तू मला कन्सिडर केलं पाहिजेस, एवढंच मला म्हणायचं आहे. प्लीज
तुला जर करुणा विषयी बोलायचं असेल तर तू इथे येत जाऊ नकोस. तुला ज्या दिवशी माझ्याशी माझ्याबद्दल बोलावं असं वाटेल त्या दिवशी. ठीक आहे, बराच वेळ झाला. मला वाटलं होतं तिची भेट होईल म्हणून. कुठल्या तरी कामात अडकलेली दिसते. हो ना, तासाभरात येते म्हणाली होती. काय झालं कोणास ठाऊक. खरं म्हणजे मी सांगितलंय तिला खूप उशीर करत जाऊ नकोस. काळजी वाटत राहते हो. नाही, बरोबर आहे, काळजी वाटणारच. चला मी निघतो. पप्पा. अरे पप्पा, तुम्ही कधी आला? अगं मला बराच वेळ झाला येऊन. चला मी निघतोय आता. हॅलो सर, हाव यू? आय एम फाईन, थँक यू. हाव आर यू? आय एम ग्रेट, थँक्यू. अहो आई, हिने अचानक भरपूर काम करण्याचं मनावर घेतलंय. अक्षरशः आईला ऑफिसमधून बाहेर खेचून आणलंय मी. बरं झालं. एनिवे मी निघतो. हो असं कसं? हा बसा ना, मी चहा टाकते. नाही प्लीज, चहा नको आता. नाही तुम्ही बसा, चहा घ्या, मी निघतो. अहो पप्पा असं काय करता? मी आत्ताच आले ना, कुठे निघतो? मला बराच वेळ झाला येऊन, असं काय? नाही तरी पण तुम्ही थांबा. बरोबर, तुम्ही थांबा, गप्पा मारा, मी निघतो. सर तुम्ही तरी चहा घेतल्याशिवाय कसं जाल? नाही ऍक्च्युली मला एका फंक्शनला जायचं आहे, सो आय मस्ट मूव्ह नाव. चहा पुढच्या वेळी नक्की. ओके बाय बाय सर. ओके टेक केअर. यू टू. बाय. तुम्ही बसा. बसतो बस. हाय ग, किती वेळ हा? अगं मला माझी वाट पाहतायत ना ते. फोन करून सांगायचं ऑफिस मध्ये पप्पा आले तरी. तुझं काय खूप काम होतं का? हो हल्ली असत जरा. नाही मी सहजच आलो होतो. एक सांगू का? काय? नाही तू ऑफिसच्या कामामध्ये गुंतली आहेस, चांगली गोष्ट आहे. पण जरा वेळा सांभाळायचा. आई एकटे असतात घरामध्ये आणि माणूस एकटं असलं की मनामध्ये नाही नाही ते विचार येतात. म्हणजे मी म्हणजे हे फक्त तुला सुचवतोय. अदरवाईज यू आर द बेस्ट जज. पप्पा आता तुम्ही सुद्धा माझ्याशी परक्यासारखे बोलायला लागलात. अगं परक्यासारखं कुठे? नाही कारण आपलं माणूस एखादी गोष्ट हक्कानं सांगतो. कोणत्या हक्कानं सांगू मी तुला? तुला समोर आलं की मला अपराध्यासारखं वाटत. का पप्पा? जे काय झालं त्यात तुमचा काहीच दोष नाहीये. ठीक आहे, फक्त जरा वेळेच सांभाळ. हो काय झालं की खूप काम होतं, मी करत बसले आणि समीर सर आले माझ्या कॅबिनमध्ये. मला वाटलं नव्हतं ते येतील म्हणून. ते म्हणाले मी सोडतो. मी नाही म्हणू शकले नाही. तू मला सफाई द्यायचं कारण नाहीये करुणा. नाही तरी पण पप्पा तुम्ही ऐकून घ्या, मला सांगावं असं वाटतंय तुम्हाला. पप्पा पप्पा समीर सर इकडूनच माझ्याच घरावरनं जातात. मग तुम्ही मी नाही म्हणू शकले नाही त्यांना. तुम्ही प्लीज यातनं काही चुकीचा अर्थ काढू नका. अगं नाही. आणि तू त्यांना भेटत असलीस तरी त्या चुकीचं काही नाही आहे. चुकीचं काही नसलं तरी तसं खरंच काही नाही आहे. आणि
मला हे तुम्हाला सांगावंसं वाटतं. तसा राहुलला माझ्याबद्दल संशय होता. मागचं सगळं विसरून जा. आता आपल्याला लक्ष ठेवायचंय ते फक्त भविष्याकडे. तुझी कोणाशीही मैत्री झाली तरी माझी हरकत नाही. पण पप्पा खरंच तसं काही नाही. चला निघू. आईनं सांग मी गेलो. हो.